चार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीला वाढदिवसासाठी अनेक सरप्राईजेस मिळत आहेत. मालिकेच्या आजच्या म्हणजे 14 जानेवारीच्या भागात अनिरुद्ध कार्यक्रमामध्ये येतो. त्याला पाहून यश यांना कोणी बोलावलं विचारतो. आई तिथे मी बोलावलं, मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणते. यश त्यावर पण वाढदिवसाला बोलावलं असं यांना वाटेल म्हणतो. आई तिथे फार वेळ असं नाही वाटणार असं म्हणते. केदार तिथे तो विषय शांत करत पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू करतो. पाहुण्यांना पण जरा बघू देत असं तो अनिरुद्धकडे बघत म्हणतो. यश अभिषेक आणि ईशाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं केदार अनाऊन्स करतो. आई बद्दल मुलं खूप भरभरून बोलतात. यश तिथे, आई तू मला जन्म दिलास म्हणूनच मी या जगात आलो, त्यासाठी खूप थँक्यू. तुझा वाढदिवस आम्हा कोणाच्याच कधीच लक्षात नव्हता, पण थँक्स टू बाबा. गेल्या वर्षी तुझ्या वाढदिवसाला त्यांनी केलेल्या दिव्य सोहळ्यामुळे मला तो आता कायम लक्षात राहील. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे तू मला नेहमी शिकवलं, त्यासाठी थँक्यू असं म्हणतो. तर अभिषेक तिला, तुझा वाढलेला कॉन्फिडन्स मला फारच आवडतोय, तू अशीच राहा असं म्हणतो. ईशा आईला, मनामध्ये जिद्द असली तर आपण कोणत्याही वयात काहीही करू शकतो हे तू मला शिकवलं. मला नेहमी वाटायचं आपली आई कुठे काय करते, पण मला आता समजतंय आपली आई खूप काय करते. मनामध्ये जिद्द कायम ठेवायची हेच तू मला नेहमी शिकवतेस, हे मी नेहमी लक्षात ठेवणार आहे असं म्हणते. मुलांचे शब्द ऐकून आई खूपच आनंदी होते. नंतर यश आणि गौरी आईसाठी खास परफॉर्मन्स देतात. ते आईसाठी छान गाणं सादर करतात, पण गाणं गाता गाता ते दोघंही स्वप्नात हरवतात. यशला गौरी बरोबर तो नाचत असल्याचं स्वप्न पडतं. परफॉर्मन्स झाल्यावर ते दोघं जण एकमेकांकडे पाहतच स्टेजवर उभे असतात, तेव्हा ईशा त्यांना जाग करते. गौरी यशच्या गाण्याने भारवलेली आई यशला मिठी मारते आणि गौरीला किती छान गायलीस असं म्हणते. तेव्हा केदार तिथे आम्हाला रिटर्न गिफ्ट हवं असं म्हणत आईला गायला सांगतो. आई तिथे एकाच या जन्मी हे गाणं सादर करते. स्टेजवर सुरू असलेला सगळा प्रकार अनिरुद्ध फक्त बघत असतो. आईचं गाणं पूर्ण झाल्यावर आई सगळ्यांशी बोलते. माझा यंदाचा वाढदिवस अनेक कारणांनी वेगळा आहे असं ती अनिरुद्धकडे बघत म्हणते. माझा वाढदिवस माझ्यासाठी काही खास वेगळा दिवस नसतो. आमच्या चाळीमध्ये औक्षण झालं म्हणजे वाढदिवस झाला असंच असायचं. या वाढदिवसाला मला काहीतरी खास करायचंय. अनघाच्या संस्थेतल्या एकीची लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली. मला तिला थोडे पैसे द्यायचे म्हणून मी काही पैसे जमवलेत आणि त्याची मदत मी तिला करणार आहे असं आई म्हणते. नंतर आई अनघाला स्टेजवर बोलवून तिला पैसे देते आणि माझं नाव तिला सांगू नको नाही तिला लाजल्यासारखं होईल असं म्हणते. आईची कृती तिथे सगळ्यांनाच आवडते. नंतर केक कटिंगची वेळ येते. ईशा तिथे आजीबाबांना सुद्धा केक कापायला बोलवते. अरुंधतीची आई तिथे अनिरुद्धकडे रागानेच बघत असते. सगळेजण स्टेजवर येतात पण अनिरुद्ध मात्र येत नाही. केक कटिंग सुरू असताना अनिरुद्ध मनामध्ये हिचा कौतुक सोहळा कधी संपेल आणि हिला काय महत्वाचं बोलायचं आहे मला कळेल असं म्हणतो. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 15 जानेवारीच्या भागात आई अनिरुद्धला घटस्फोटाचे पेपर्स देणार आहे, त्यामुळे मालिकेमध्ये वेगळं वळण येणार हे मात्र नक्की. त्यामुळे तुम्हीही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.